अध्यात्माला नवा आयाम देणारे मानवतेचे पुजारी पद्मश्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांना अनोखे अभिवादन. अध्यात्म केवळ ऐकण्यासाठी नाही तर ती एक जीवन प्रणाली आहे. स्वतःसह समाज समृद्ध करण्याचा मूलगामी मंत्र आहे. हा नवा मंत्र महाराष्ट्राच्या सीमापल्ल्याड जगाला ज्यांनी शिकवला त्या परमपूज्य नानासाहेब धर्माधिकारी यांचा वसा आणि वारसा त्याच समर्थपणे समर्थ कृपेने ज्यांनी सुरू ठेवला त्या पद्मश्री दत्तात्रय नारायण धर्माधिकारी तथा अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मदिनानिमित्त आवाज न्यूज नेटवर्ककडून विनम्र अभिवादन. इतिहास त्यांचीच दखल घेतो ज्यांनी स्वतःपेक्षा मनुष्याची पूजा केली. याच मानवतेच्या पुजाऱ्यांना इतिहासाने आपल्या अंगाखांद्यावर घेतलं आहे. महाराष्ट्राच्या या मातीने अनेक नररत्नांना जन्म दिला. 350 वर्षांपूर्वी जन्मलेल्या छत्रपती शिवप्रभूंनी जगावं कसं हे सांगितलं, तसंच त्यांच्या लाडक्या शंभूबाळाने मातीसाठी मराव कसं याचं अनोखं हृदयद्रावक तरीही स्वाभिमानी दर्शन घडवलं. त्या महाराष्ट्राच्या युवराजाची म्हणजेच स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींची आज जयंती. याच दिवशी म्हणजे तब्बल 289 वर्षांनी स्वराज्याच्या रायगड राजधानी नजीक रेवदंडा येथे नानासाहेब धर्माधिकारी आणि शारदाताई धर्माधिकारी यांच्या पावनकुशीत 14 मे 1946 रोजी अप्पासाहेबांचा जन्म झाला. 350 वर्षांपूर्वी अन्यायी जुलमी आक्रमकांनी ग्रासलेल्या महाराष्ट्राला तलवारीच्या पात्याने महाराजांनी स्वाभिमानाचा शिवधर्म शिकवला आणि आताच्या भौतिक सुखांनी विकृतीकडे झुकलेल्या महाराष्ट्राला नानासाहेबांनी आचरणाचा अध्यात्म शिकवला. संत श्रेष्ठ रामदास स्वामींच्या दासबोधाच्या निरूपणाने 7 श्री सदस्यांच्या माध्यमातून सुरू केलेला हा बैठकीचा ज्ञान यज्ञ उणीपुरी 150 वर्ष महाराष्ट्राचं प्रबोधन आणि संस्कृतीचं संवर्धन करत आहे. लाखो भक्तांना आत्मज्ञानाचे बाळकडू पाजणारे परमपूज्य नानासाहेब धर्माधिकारी कालवश झाले. त्यांचा हा भव्य दिव्य वसा आणि वारसा अप्पासाहेबांनी अगदी समर्थपणे चालवला. त्यांनी ही रामदासी बैठक केवळ बैठक ठेवली नाही तर तिला सामाजिक चळवळीचा मुकुट चढवला. मन स्वच्छ करणारी बैठक समाज गाव महाराष्ट्राची जळमट साफ करू लागली. अप्पासाहेबांनी बैठक परिवाराला रस्त्यावर उतरवलं. वसुंधरेचं बकाल आणि बोडकं रूप पाहून लाखो श्री सदस्यांनी वृक्षारोपण आणि वनसंवर्धनाचा कार्यक्रम असा राबवला की शासनालाही लाज वाटावी. असंख्य घरातून निघणारा हातभट्टीचा धूर कधी गायब झाला आणि सुखी संसाराचा सूर कधी जुळला हे कळलंच नाही. त्यांच्या या अतुलनीय कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांना आदरपूर्वक पद्मश्री हा किताब बहाल केला. दिल्लीपासून गल्लीपर्यंतचे माथे ज्यांच्या चौकटीवर झुकताना संकोचत नाहीत त्या धर्माधिकारी परिवारातील पद्मश्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांना कोटी कोटी अभिवादन, कोटी कोटी अभिवादन.